आज शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करणार. काल रात्री 5.5 तास झालेली बैठक निष्फळ. MSP, कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोग अहवालावरती बातचीत अडकली. केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा आज सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम. शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी हरियाणा ते दिल्ली बॉर्डरवरती मोठी तयारी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. अनेक रस्ते वळवले तर काही रस्ते सील झालेत. नॅशनल कॉन्फरन्स प्रमुख फारूक अब्दुल्ला यांची आज ED चौकशी. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अब्दुल्ला यांची चौकशी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसीय अबुधाबी दौऱ्यावर. आज अहलान मोदी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान सहभागी होतील तर उद्या अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा तात्पुरता स्थगित. काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलला. पंतप्रधान मोदी सातारा मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावरती असणार होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्रामधल्या 15 लोकसभा मतदारसंघातल्या तयारीचा आढावा घेणार. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. अशोक चव्हाणांची सोशल मीडियातनं अधिकृत घोषणा. आपल्या कुणाच्याच बाबतीत तक्रारी नाहीयेत. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी आपण संपर्क साधलेला नाही. हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं अशोक चव्हाणांचं वक्तव्य. जोवर काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही. येत्या 2 दिवसात पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार. अशोक चव्हाणांचं विधान. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर. दुपारी 2 वाजता काँग्रेस नेत्यांसोबत संवाद साधणार. 14 फेब्रुवारीला काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक. सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्ष आमदारांची भूमिका जाणून घेणार. अजित पवारांवरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि ते भाजपत गेले. आता आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपत जात आहेत. उद्धव ठाकरेंची टीका. अशोक चव्हाणांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये ते सहभागी होते. भाजपकडनं राज्यसभेची जागा दिली जाते म्हणून ते तिथे जात आहेत. स्वतःचा विचार करतायत पण शेतकऱ्यांचं काय? ठाकरेंचा सवाल. काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणारा भाजप आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल. इतर पक्षातनं लोक आणून अब की बार 400 पारचा नारा दिला जातोय. तर आत्मविश्वास नसल्यामुळेच भाजपनं फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याची ठाकरेंची टीका. ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते नेते विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैव. आता आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांध आणि हुकुमशाही वृत्तीच्या भाजपला पूर्ण ताकदीनिशी लढून पराभूत करू. नाना पटोलेंची पोस्ट. अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तेच संपले. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विलासराव देशमुखांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ शेअर करत पटोलेंचा भाजपवरती निशाणा. भाजपशिवाय पर्याय नाही याची जाणीव अनेकांना झाली आहे. त्यामुळे सर्वजण भाजपत येत आहेत. आम्ही त्यांना खेचून आणत नाही. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. पूर्वीच्या पक्षातले आमचे सहकारी पुन्हा आमचे सहयोगी होतील. यामुळे निश्चितच महायुतीची ताकद वाढायला मदत होईल. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या भूमिकेनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पुढच्या 8 दिवसात मोठा स्फोट होईल. काँग्रेस संपुष्टात येईल. शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांचं मोठं वक्तव्य. विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांचाही राजीनामा. अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. आपण यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलंय अनेक जण पक्ष सोडतील पण भाजपला याचा फायदा होणार नाही. इतकं अस्थिर सरकार आजवर राज्यात कधी अस्तित्वात नव्हतं. प्रकाश आंबेडकरांचं विधान. अशोक चव्हाणांवरती सातत्यानं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं. शासकीय यंत्रणांच्या दबावापोटी चव्हाणांचा राजीनामा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. आपण मोठा राजकीय भूकंप होईल असं म्हणालो होतो पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नव्हती. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात. भविष्यामध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच दिसेल. काँग्रेसला कंटाळून अशोक चव्हाण भाजपत येतात. रामदास कदमांचं विधान. काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडण्याची काही पहिली वेळ नाही. याआधी इंडिया शायनिंगच्या वेळेसुद्धा अनेक लोक गेले होते. जे राहिले ते जिद्दीनं लढले. त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं. असंच काहीसं यावेळी सुद्धा होईल. सुशीलकुमार शिंदेंना विश्वास. भाजपनं ईडीची भीती दाखवल्यामुळे अशोक चव्हाणांचा राजीनामा.
वारंवार छापे आणि दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा आरोप. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला. त्यांना कशाची भीती होती हे चव्हाणच सांगू शकतील, पण चव्हाण गेलेले असले तरी सुद्धा आगामी आव्हानांना काँग्रेस मजबूतीनं तोंड देणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला. आता अशोक चव्हाणांनी सुद्धा तोच निर्णय घेतलाय. आशिष देशमुख यांचा पटोलेंवरती निशाणा. अशोक चव्हाण हे चांगलं व्यवस्थापन करणारे नेते. त्यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी निश्चितच धक्कादायक. नितीन राऊत यांची प्रतिक्रिया. काँग्रेस पक्षानं अशोक चव्हाणांना सर्व पदं दिली, कमी वयात मुख्यमंत्री केलं, तरी सुद्धा ते पक्ष का सोडून गेले हे अनाकलनीय आहे. विलास मुत्तेमवार यांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब. केंद्रीय नेतृत्वानं वेळीच लक्ष द्यायला हवं होतं. आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात. आमदार रवी राणांचा मोठा दावा. तर पवारगट, ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये आणखी भूकंप घडणार. राहिलेले पक्ष सुद्धा पाहायला मिळणार नाहीत. रवी राणांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक. दबाव तंत्राद्वारे कार्यकर्ते आणि पक्ष फोडण्याचं काम भाजपनं सुरू केलंय. अशा पद्धतीचं राजकारण लोकांना आवडणारं नाही. माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया. एकत्र येऊन हुकुमशाही विरोधात लढण्याची वेळ आली तेव्हा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. ते राजीनामा देतील असं एकदाही वाटलं नव्हतं. वर्ष गायकवाड यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला हा चांगला निर्णय. चव्हाणांनी महायुतीमध्ये यावं आणि रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं आवाहन. अशोक चव्हाणांच्या बद्दल राग येण्याच्याऐवजी त्यांची कीव येते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगणं कठीण. माजी मंत्री कमल किशोर कदम यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांचं पक्ष सोडणं काँग्रेससाठी त्रासदायक. माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांची प्रतिक्रिया. गेल्या 5 वर्षातील पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहता सर्वच पक्षातले नेते भयभीत झाले. त्यामुळे विरोधात कुणी टिकेल का याबाबतीत जरा शंकाच वाटते. राम शिंदेंचं विधान. अशोक चव्हाणांसारखं नेतृत्व काँग्रेसमधनं जाणं हे मोठं नुकसान. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. तर आमदार जाणार या चर्चांमध्ये तथ्य नाही. सतेज पाटलांचं वक्तव्य. भाजपचं ऑपरेशन लोटस. अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही बडे नेते सुद्धा भाजपच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. काँग्रेसमधला एक मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी. सध्या तरी आपण काँग्रेससोबतच. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डेंची भूमिका. तर नांदेडच्या विकासासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार. हंबर्डेंचं वक्तव्य. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आपल्याबद्दलही काही अफवा पसरवल्या गेल्या, पण आपण काँग्रेसमध्येच राहणार असून अन्य कुठेही जाणार नाही. काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंची प्रतिक्रिया. आपण सध्या तरी काँग्रेस सोडणार नाही. परभणीच्या पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती. काँग्रेस पक्षानं आम्हाला बरंच काही दिलंय त्यामुळे पक्ष सोडून जाणार नाही. वाशिमच्या रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.